नमस्कार, धीरज किचन मराठीमध्ये मी धीरज तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज आपण तीन असे हेल्दी समर ड्रिंक बघणार आहोत. त्यामध्ये मी आज साखरेचा वापर नाही केलेला आहे, गुळाचा वापर करून आपण हे ड्रिंक्स बनविणार आहोत. तर चला वेळ न वाया घालवता सुरू करूया झटपट होणारे हे तीन ड्रिंक्स. तर सर्वात आधी आपण लिंबू सरबत बघूया. आज मी हेल्दी व्हर्जन दाखविणार आहे, तर त्यासाठी इथे मी 1/2 कप पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 3 चमचे गूळ घालतो आहे. गूळ आपल्याला या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे. तर लिंबू सरबत जे आपण साधं लिंबू सरबत बनवतो त्यामध्ये भरपूर प्रमाणात साखर जाते. तर जिथे जिथे साखर टाळता येईल तिथे टाळायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. तिथे मी हे गूळ विरघळून घेतो आहे. तोवर दुसरीकडे इथे मी 2 ते 3 लिंब घेतलेले आहेत. या लिंबाचा रस काढून घेऊया. तर इथे मी हे लिंबू पिळून घेत आहे, बिया काढून घेऊया. तर इथे आपला हा लिंबाचा रस तयार आहे. आता आपण सरबत बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी थोडेसे आल्याचे काप घेतलेले आहे. थोडेसे काप घ्यायचे आल्याचे, जास्त नाही घ्यायचे आहे. यामध्ये थोडेसे मी पुदिन्याचे पानं घालतो आहे. खूप छान फ्लेवर येतो पुदिन्याच्या पानामुळे. हे आता आपण थोडंसं ठेचून घेऊया. इथे मी हे ठेचून घेतलेलं आहे. आता मिक्सरचा जो ज्यूसर जार आहे तो घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण 4 चमचे लिंबाचा रस घालतो आहे. त्यानंतर जे आपण गुळाचं पाणी केलेलं होतं ते घालूया. तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही साखर घातली तरीही चालेल. त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया. त्यानंतर इथे मी थोडंसं काळं मीठ घालतो आहे. त्यानंतर इथे मी अगदी थोडीशी काळी मिरी पूड घालतो आहे. त्यानंतर 1/2 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालूया. त्यानंतर जो आपण आलं आणि पुदिना ठेचून घेतलेला होता ते घालूया. इथे आपण 2 ग्लास लिंबू सरबत बनवितो आहे. आता हे आपण एकदा मिक्सरला थोडं पाणी घालून फिरून घेऊया. 1/2 कप पाणी घातलेलं आहे मी. इथे मी हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. यामध्ये थोडं अजून पाणी घालूया. 1/2 कप पाणी घालत आहे. तर इथे तुम्हाला थोडंसं टेस्ट करून बघायचं आहे. वाटल्यास थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता. इथे एकदम परफेक्ट चव आलेली आहे. याला मी सर्व करून घेतो आहे. हे खूप हेल्दी असं ड्रिंक आहे. हे तुम्ही ॲज अ डिटॉक्स ड्रिंक म्हणूनसुद्धा वापरू शकता. जेवण झाल्यानंतर 3 ते 4 तासानंतर तुम्ही हे पिऊ शकता. त्यामुळे तुमची बॉडी आतमधून क्लीन होईल. तर इथे मी बर्फ घातलेला आहे. याला आता सर्व करूया. तर इथे आपलं लिंबू सरबत तयार आहे. या उन्हाळ्यात नक्की करून बघा. तर आता दुसरीकडे आपण मसाला ताक बघणार आहोत. तर चला सुरू करूया. तर सर्वात आधी इथे मी आल्याचे काप घेतलेले आहे. थोडेसे आल्याचे काप आपल्याला ठेचून घ्यायचे आहे. तर इथे मी थोडेसे आल्याचे काप ठेचून घेतलेले आहे. त्यानंतर पुन्हा मिक्सरचा ज्यूसर जार घ्यायचा आहे. त्यामध्ये किसलेले हे ठेचलेलं आलं आपल्याला घालायचं आहे. त्यानंतर इथे मी थोडेसे पुदिन्याचे पानं घालतो आहे. खूप छान असा फ्लेवर येतो त्याने. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालतो आहे. त्यानंतर थोडीशी मी कढीपत्त्याचे पानं घालतो आहे. 3 ते 4 पानं घ्यायचे आहे, बारीक करून घालायचे आहे. त्यानंतर 1/2 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालतो आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ. त्यानंतर थोडंसं काळं मीठ घालूया. त्यानंतर किंचित आपल्याला काळी मिरी पूड घालायची आहे. आणि इथे मी 1/2 कप दही घेतलेलं आहे. त्यामधलं थोडंसं आधी 2 ते 3 चमचे घालूया आणि हे मिक्सरला एकदा फिरून घेऊया. हे मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. हे छान बारीक झालेलं आहे आपलं सगळे जिन्नस. आता उरलेलं दही आपण यामध्ये घालूया. दही आपल्याला एकदम फ्रेश वापरायचं आहे. दही कसं लावायचं हे मी श्रीखंडाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, नक्की बघा. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर यामध्ये 1 कप पाणी घालूया. थंड पाणी घालायचं आहे. आणि पुन्हा आपण हे पाणी घातल्यावर एकदा मिक्सरला फिरवून घेऊया. तर इथे मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि आपलं मसाला ताक तयार आहे.
बर्फ घालूया. मला खूप वेळची तहान लागलेली आहे आणि मी वाट बघतोय हे कधी तयार होईल, तर मी इथेच हे पिऊन घेतोय. आता बरं वाटतंय मला पिल्यानंतर. चला तर आपण तिसऱ्या कृतीकडे वळूया, त्यामध्ये आपण कैरीचे पने बघणार आहोत. तर त्यासाठी इथे मी दोन छोट्या कैऱ्या घेतलेल्या आहे, त्या मी पाण्यात भिजत ठेवलेल्या होत्या, कारण कैरीला ते तेल असतं ते पूर्णपणे निघून गेलं पाहिजे. त्यानंतर आता आपण कैरी उकळून घेणार आहोत. त्यासाठी मी साधारण अर्धा कप पाणी घेतलेलं आहे कढईमध्ये. तर इथे 5 मिनिटानंतर आपल्याला कैऱ्याची जी डायरेक्शन आहे कडा चेंज करायची आहे आणि पुन्हा 10 मिनटं आपल्याला या कैऱ्या शिजवून घ्यायच्या आहे. साधारण 15 मिनटात या कैऱ्या छान शिजतात. इथे 10 मिनटं झालेले आहेत आणि कैऱ्या छान शिजलेले आहे. इथे मी गॅस बंद करतोय आणि हे पूर्णपणे आपण थंड होऊन देऊया. पूर्णपणे थंड झाल्यावर आपण या कैरीचे साल काढून घेऊया. खूप सोप्या पद्धतीने साल निघतात, तुम्ही बघू शकता. थोडं गरम आहे. आता आपण या कैऱ्यांचा जो गर आहे तो काढून घेऊया. थोडं मी थंड पाणी घालतोय. थोडंसं थंड पाणी घालून आपण या कैऱ्यांचा गर काढून घेऊया. इथे मी छोट्याशा कैऱ्या घेतल्या होत्या कारण त्या फार आंबट असतात आणि आपल्याला आंबट अशाच कैऱ्या वापरायच्या आहे, तेव्हाच खूप छान चव येते आंबट गोड. तिथे मी या कैऱ्यांचा गर काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता छानपैकी गर निघालेला आहे. आता आपण हा गुळामध्ये शिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी गॅसवर ही कढई ठेवूया. यामध्ये मी साधारण 4 चमचे गूळ घालतोय, साधारण 50 ग्रॅम असेल. गॅस आपल्याला लो ठेवायचा आहे आणि गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त शिजवायचं नाही आहे. एकदा गूळ विरघळला की यामध्ये आपण वेलची पूड घालूया. त्यानंतर इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पूड घालतोय 1/2 चमचा आणि थोडीशी काळी मिरी घालतोय. ऑप्शनल आहे, नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल. एकदा छान मिक्स करून घेऊया आणि गॅस आपण बंद करून देऊया. इथे आपलं कैरीच्या पण्यासाठी सिरप तयार झालेलं आहे. हे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये, एखादी महिना छान राहतं. आणि जेव्हा तुम्हाला पन्हं बनवायचं असेल तेव्हा तुम्ही सिम्पली ग्लासमध्ये घेऊन पाणी ॲड करून सर्व करू शकता. तर 250 ml पाण्यासाठी म्हणजे 1 ग्लास पाण्यासाठी 3 चमचे लागतात. इथे माझ्याजवळ 500 ml जार आहे, तर मी आधी 3 चमचे घालून बघतोय. त्यात मीठ घालूया, काळं मीठ थोडंसं, त्यानंतर साधं मीठसुद्धा घालूया चवीनुसार. आणि इथे मी पाणी घालतोय. एकदा मिक्स करून घेतोय. हा माझा 500 ml जार आहे, आपण 3 चमचे घातलाय आधी. चव घेऊन बघतोय, लागेल आपल्याला 3 चमचे अजून हे सिरप घालावं लागेल. लक्षात ठेवायचं आहे एका ग्लासासाठी 3 चमचे. मिक्स करून घेऊया. परफेक्ट चव आलेली आहे. थोडं मीठ ॲडजस्ट करतो, साधं मीठसुद्धा घालूया थोडंसं. एकदा मिक्स करून घेतोय, एकदम परफेक्ट चव आलेली आहे, मस्तच. तर इथे आपलं हे झटपट असतं कैरीचं पण तयार आहे. बर्फ घालून तुम्ही याला सर्व करू शकता. तिन्ही जे मी तुम्हाला ड्रिंक्स दाखवले आहे फार हेल्दी आहे, या उन्हाळ्यात नक्की ट्राय करा. खूप सारे फायदे आहे याचे, तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. तर मित्रांनो, या उन्हाळ्यात नक्की करून बघा हे तिन्ही ड्रिंक्स. आणि तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचा आहे, कमेंट करायचा आहे, शेअर करायचं आहे, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच बाजूला जी घंटी आहे तेही वाजवायची आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा मी नवीन रेसिपी पोस्ट करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही धीरज किचनचं फेसबुक पेज
लाईक करू शकता, धीरज किचनला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे. तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या रविवारी. तोपर्यंत बघत रहा, घेत रहा आस्वाद महाराष्ट्राचा फक्त कुठे तर धीरज किचन मराठीमध्ये. धन्यवाद.